नमस्कार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रमैत्रिणीनो आपणा सर्वांचे दहावीनंतर पुढे काय योग्य करिअर कसे निवडावे आणि माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दहावीनंतर पुढे काय असते आपण काय करणार याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत साधारणपणे आपण जेव्हा दहावी शिकत होतो तेव्हा आपल्याला तू पुढे काय करणार तुला कोण व्हायचं आहे असे प्रश्न विचारले जातात आणि यावर्षी तर काय तुम्हाला प्रमोटच केलेलं आहे अनेक जण आपल्याला सांगत असतात की तू सायन्सला जा काहीजण सांगतात डिप्लोमा कर मग लगेचच तीन वर्षात जॉब मिळतो तर अनेकांनी सांगितलं जातं की कॉमर्सला जा जास्त चांगलं आहे तर काहीजण सांगतात यू पी एस सी एम पी एस सीची जर तयारी करायची असेल तर आर्ट्सला जा अनेकांनी सांगितलेलं असतं आय आय टी कर रेल्वेमध्ये देखील तुला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात असंही मार्गदर्शन सुरू होतं आणि आपली काय होते दहावी संपून जाते दहावी झाली की आयुष्याला कलाटणी देणारी करिअरची अवघड वळणवाट सुरू होते दहावीनंतर कोणत्या साईडला जायचं कोणते करिअर निवडायचे असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतात कारण आपल्याला नक्की कोणत्या शाखेला जायचं आहे हे ठरवावं लागतं आणि हे ठरवणंच हे एक दिव्य असतं योग्य करिअरची निवड ही तुम्हाला यशाच्या मार्गावर नेते पण चुकीचं करिअर निवडलं तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षं जी आहेत ती वाया जातात करिअर करिअर हे करिअर म्हणजे नेमकं आहे तरी काय करिअर म्हणजे भरपूर पैसा मिळवणं म्हणजे करिअर की खूप काम करणं म्हणजे करिअर का यशस्वी होणं प्रतिष्ठा मिळणं म्हणजे करिअर तर आम्हाला जे शिक्षकांसाठी आमचं जे अविरतचं प्रशिक्षण झालेलं होतं त्याच्यामध्ये करिअरबद्दल असं सांगितलेलं होतं की करिअर म्हणजे स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून आनंद आणि गुणवत्तेमुळे होणारी सर्वांगीण प्रगती आपल्याला इंजिनियर डॉक्टर बिझनेस ओनर सीईओ किंवा आय ए एस ऑफिसर ही क्षेत्र जी आहेत ती लहानपणापासून खुणावत असतात अशी स्वप्न देखील आपण लहानपणी बघितलेली असतात परंतु आपल्या करिअर निवडीमध्ये काही घटक जे असतात हे घटक प्रभावी ठरतात हे करिअर निवडण्याचे प्रभावी घटक आहेत यामध्ये पहिला प्रभावी घटक आहे गुणांवर आधारित परीक्षेत आपल्याला जे गुण मिळतात किंवा त्याला मार्क ह्या मार्कनुसार सायन्स कॉमर्स इकडं जायचं की आर्ट्सकडं वळायचं हे ठरवलं जातं दुसरा घटक आहे मित्रांनी ठरवले म्हणून आजूबाजूचे जे आपले मित्र असतात हे मित्र कुठे जाणार काय करणार यावरून हा निर्णय घेतला जातो तिसरा घटक आहे ट्रेंड्स प्रत्येक काळानुसार आय टी गेमिंग मीडिया ॲनिमेशन यासारखे हॉट ट्रेंड्स येत असतात आणि मग सगळे तिकडं वळतात चौथा घटक आहे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा लहानपणापासून मुलांनी स्वप्न बघितलेली असतात इंजिनियर डॉक्टर बिझनेस ओनर सीईओ आय ए एस ऑफिसर आणि त्यानुसार त्यांना विशिष्ट विषयाचा अभ्यास करायचा असतो करिअर निवडण्याचा पाचवा प्रभावी घटक आहे पालकांच्या आशा स्वतःच्या इच्छा मुलांकडून पूर्ण करून घेण्याकडे काही पालकांचा कल असतो आणि सहावा घटक आहे स्टेटस सायन्स इंजिनियरिंगसारख्या विशिष्ट जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाला समाजामध्ये मानाचं स्थान असतं आणि त्यामुळं तेच अभ्यासक्रम निवडले जातात करिअर निवडण्याचे हे जे प्रभावी घटक आहेत या घटकांचा आपल्यावर खूप प्रभाव असतो आपल्याला नक्की कोणत्या शाखेत जायचं आहे हे दहावीनंतर निर्णय घेणं अवघड जातं आणि या निर्णयावरून तुमच्या पुढील करिअरची दिशा ठरत असते तुमची आवड आणि क्षमता याचा विचार निर्णय घेताना केला जावा कधी कधी मिळालेल्या गुणांवरून कोणती शाखा निवडायची हे पालकांनी ठरवण्याची पद्धत आहे इथं आवडीनिवडीचा विचार केला जात नाही सुरुवातीला काय होतं कितीही जास्त किंवा कमी गुण असतील तरी कुठेतरी विज्ञान शाखेला प्रवेश मिळतो का यासाठी प्रयत्न केले जातात खूप प्रयत्न करून जर तिथं प्रवेश मिळाला नाही तर मग वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेचा विचार केला जातो आणि इथंही खूप प्रयत्न करून काही फायदा झाला नाही तर ना इलाज म्हणून आर्ट शाखेचा पर्याय स्वीकारला जातो यामध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेकरता मेरिट लावलं जातं अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा निवडली तर किती टक्के विद्यार्थी यशस्वी होत असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे परंतु एकदा का या पायरीवर चुकीची निवड झाली की करिअरमधली महत्त्वाची जी वर्षं असतात ती वाया जाण्याची शक्यता असते आणि असं होऊ नये म्हणून महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला काय करायचं असतो निर्णय घ्यायचा असतो करिअरच्या शाखानिहाय काही वेगवेगळ्या वाटा आहेत त्याच्यावर येत्या काही दिवसात सविस्तर चर्चा करूया या व्हिडिओमध्ये थोडक्यात करिअरबद्दल सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक शाखेवरती म्हणजेच आर्ट्स कॉमर्स सायन्स डिप्लोमा आय टी आय यामध्ये करिअरच्या संधी काय आहेत यावर व्हिडिओ बनवणार आहे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जेणेकरून भाविक काळात तुम्हाला करिअरच्या अनुषंगानं चांगलं मार्गदर्शन करता येईल तेव्हा इथंच थांबूया तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा पुढील व्हिडिओ कला म्हणजेच आर्ट्स विषयामध्ये करिअरच्या काय संधी आहेत हा आहे आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमची एक एक प्रतिक्रिया माझा उत्साह वाढवण्यास कारणीभूत ठरते आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद